subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात अष्टमी येथील कब्रस्थान परिसरात एक दिवसाचं नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळल्यानं खळबळ उडालीये. निर्दयी मातेनं आपल्या बाळाला झाडी झुडपात फेकून दिल्याची दुर्दैवी घटना रोहा अष्टमी इथे घडलीये. कब्रस्थानाजवळ झाडाझुडपात एका दिवसाचं हे नवजात अर्भक कोणी टाकलं याचा शोध पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस घेत आहेत. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अष्टमी खालसा मोहल्ल्यातील तरुण ताबिश इस्माईल लद्दू हे कब्रस्थान परिसरात आपले गायबेल चरून झाल्यावर त्यांना आणण्यासाठी गेले असता एका अर्भकाला कावळी चोच मारत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. ताबिश इस्माईल लद्दू यानं त्या अर्भकाला झाडी झुडपातून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या बाळाच्या अंगाला काही मुंग्या लागल्याचं देखील ताबिश इस्माईल लद्दू यास आढळलं. झाडांच्या पानांच्या वेळी त्या लहानग्याच्या गळ्याला गुरफटल्या होत्या. ताबिशनं त्या बाळाला विलेंच्या बाहेर काढलं. मित्र नातेवाईकांच्या सहकार्यानं अष्टमीतील पोलिसांच्या मदतीनं सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कब्रिस्तानचा परिसर सुनसान असून कुत्रे पक्षी प्राण्यांचा इथे वावर असतो. ताबिश तरुण जर वेळ तिथे गेला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. एक दिवसाचे अर्भक असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. निर्दयी माता पित्याने नवजात बालकाला मरण्यासाठी असं का फेकून दिलं, माता तू कशी अशी वैरीण झालीस, अशी प्रतिक्रिया यावेळी काही नागरिकांनी व्यक्त केल्या. बालकाला पुढील चांगल्या उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. या बाळाची प्रकृती सुधारत आहे. यावेळी महिला पोलिसांनी मुलाची मदत देखील केली आहे. या बालकाला नवजीवन दान देणाऱ्या ताबिश तरुणांना अधिक माहिती दिली आहे. गुरांचा आमचा व्यवसाय आहे. गुरा बघायला जात होतो. कब्रस्थानामधून आमचा रोजचा यानं जाणं आहे. त्यासाठी तिथनं जात होतो तेव्हा कुत्रे कावले तिथं. त्या टोचलं तेव्हा तो मुलगा लागला. ते कंपाऊंडच्या बाहेर जाऊन बघतो त्याला एक पाण्यामध्ये असं साईडला झाडीमध्ये टाकलेला आहे. त्याचा बघितलं ते आम्ही वर काढलं आणि पोलिसांना कळवलं असं असं इथं मुलगा भेटला आहे आणि त्यानं इथं सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेला आहे. कुठे भेटला तो? अष्टमी कब्रस्थानात भेटला, खालच्या मोहल्ल्यातला, त्याच्या किटालाच्या बाहेर. त्यातनं आम्ही झाडीत पडलेला होता, त्याला झाडीतनं काढलं आणि वर मग पोलिसांना आम्ही नोंदवलं असं असं मुलगा भेटला आम्हाला आणि मग त्यानं इथं सरकारी दवाखान्यात घेऊन आलेला आहे. आवाज स्टुडिओचा रिपोर्ट, रोहा. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.